सामना शुरू करायचा आहे. विकास भोईर इलेवन संघाकडून सलामीचं षटक घेऊन येत आहेत ते. सूरज भोईर त्यांचा सामना करतोय. स्ट्राईकला आहेत ते मनोज भोईर आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते कैलास भोईर. पहिल्या षटकातील पहिला चेंडू सामना करतोय सलामीचा फलंदाज मनोज भोईर. पाहूया ऑफ साइडला कटवलेला चेंडू, त्याच्यावर एक धाव पूर्ण क्षेत्ररक्षक धावतायत. सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु दोन धाव रोखू शकलेले नाही. संघाचं खातं दोन या धावसंख्येने खुलं होतंय. धावसंख्या दोन. पुढचा चेंडू ऑन साइडला कटवलेला, त्याच्यावर एक धाव पूर्ण दुसरा डेंचा प्रयत्न, परंतु सुंदर अशी फेकी. धावसंख्या एकने वाढते, धावसंख्या तीन. एक धाव ऑफ साइडला कटवलेला चेंडू, त्याच्यावर एक धाव पूर्ण दुसरा रनचा प्रयत्न. सुंदर अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावसंख्या एकने वाढते, धावसंख्या चार, बिनबाद चार. सूरज भोईर यांच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय सलामीचा फलंदाज मनोज भोईर. दहा उंचावून मारलेला फटका झेल होण्याची शक्यता, झेल ड्रॉप झालेला आहे. धावसंख्या दुसऱ्यांचा प्रयत्न निश्चितच होणार. पाहूया दोन धावा सुद्धा पूर्ण, धावसंख्या दोनने वाढते, धावसंख्या सहा. नाईक डाऊन साइडला टोलेलुला चेंडू आणि निश्चितच षटकार. स्पर्धेतील धावसंख्या सहाने वाढते, धावसंख्या बारा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय सलामीचा फलंदाज संघाचा संघ नायक मनोज भोईर. रिव्हर्स अटेम्प्ट परंतु असफल होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बारा. विकी भोईर संघाकडून वैयक्तिक पहिलं, तसंच संघाचं दुसरं षटक घेऊन येतात ते. चेतन भोईर त्याचा सामना करतोय सलामीचा फलंदाज कैलास भोईर. उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच सूरज मात्र यांनी वाईटचा इशारा केलेला आहे. धावसंख्या एकने वाढते, धावसंख्या तेरा. लेग साइडला टोलवलेला चेंडू झेल होण्याची शक्यता आणि झेल बाद पहिलाच गडी गारद होतोय तेरा या धावसंख्येवर.
टीम वाली बोलो तंदुला याज नंतर चालू बंद ना ना रे पुरजो सुना कॅप्टन नोन मेरे पुरजो बोलो याच्या पुढचा जो सामना होणार आहे तो अनंत गायकर विपक्ष साईनाथ भोईर. चला यायचंय दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली नाणेफेक करायची आहे. पहिल्या षटकातील पुढचा दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय संघनायक मनोज भोईर. पाहूया उंचावून मारलेला फटका निश्चित षटकार होणार. दुसरा षटकार मनोज भोईर यांच्या बॅटच्या पट्ट्यातून. पुढचा चेंडू सामना करतोय पुन्हा एकदा स्लोअर चेंडू निर्धाव होतोय. धाव संख्या स्थगित. धाव संख्या 19. पुन्हा एकदा ऑन साईडला कटलेले चेंडू त्याच्यावर एकदा पूर्ण दुसऱ्यांचा प्रयत्न निश्चितच होणार परंतु असफल. सुंदर अशी फेकी सोमनाथ म्हात्रे यांच्याकडून पाहायला मिळत आहे. धाव संख्या 20. आणि खेळाडूंना विनंती आहे की ज्या रस्त्यावर गाड्या लावलेल्या पार्क केलेल्या आहेत त्या साईडला करायच्या आहेत. आमिर म्हात्रे आणि इनोवा गाडी अरुण भोईर जनरेटर घेऊन यायचं आहे तिथनं. दोन्ही गाड्या साईडला करायच्या आहेत. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय वन डाऊनचा फलंदाज रवी गायकर. पाहूया लेग साईडला कटवलेले चेंडू त्याच्यावर एक धाव पूर्ण खराब असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळत आहे. दुसरा रनचा प्रयत्न दोन धाव सुद्धा पूर्ण रोहित मडवी यांच्याकडून परंतु सुंदर फेकी. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 22. दुसरं षटक प्रगतीपथावर चेतन भोईर यांचं. एक मिनिट. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे चेतन भोईर यांच्या षटकातले. कारण पहिला चेंडू वाईड फेकलेला होता. एक मिनिट एक मिनिट. पहिला चेंडू वाईड होता. दुसरा चेंडूला विकेट पडला. तिसरा चेंडूला षटकार मारला. चौथा चेंडू डॉट होता. एक सिंगल आली. ठीक आहे ठीक आहे. दोन षटक समाप्ती झालेले. धावसंख्या 23. आमच्या गुणलेखकाकडनं थोडीशी मिस्टेक झालेली आहे. स्वप्नील भोईर
लक्ष द्यायचं स्वप्नील संघाचं तिसरं तसंच वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे ते संघाचा संघनायक विक्की भोईर सामना करतोय सलामीचा फलंदाज मनोज भोईर आणि रवी गायकर याच्या पुढचा जो सामना होणार आहे तो आनंद गायकर विपक्ष साईनाथ भोईर या दोन संघांमध्ये दोन्ही संघांच्या संघनायकांनी यायचं आहे नाणेफेक करायची आपली पहिला चेंडू सामना करतोय मनोज भोईर हलकासा पुश केलेला चेंडू सुंदर शिकवत आणि धावाद होतोय रवी गायकर क्षेत्रक्षणामध्ये थोडं परिवर्तन करतायत विकी भोईर आपल्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय मनोज भोईर हुक करण्याच्या प्रयत्नात मिस होतोय निर्धाव चेंडू धाव संख्या स्थगित धाव संख्या 24-23 तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय मनोज भोईर उंचावून मारलेला फटका त्याच्यावर सुंदरसं क्षेत्ररक्षण दुसऱ्या रनचा प्रयत्न निश्चितच होणार आणि खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे विकी भोईर यांच्याकडनं धावसंख्या 2 ने वाढते धावसंख्या 25 पुढचा चेंडू सामना करतोय मनोज भोईर उंचावून मारलेला फटका पाहूया सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं सोमनाथ मात्रे यांच्याकडून परंतु खराब अशी फेकी त्याच्यावर दोन धाव वसूल करतायत दोन्ही फलंदाज धावसंख्या 2 ने वाढते 27 तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय सलामीचा फलंदाज मनोज भोईर आतापर्यंत चांगली फलंदाजी त्याच्या बॅटच्या पट्ट्यातून पाहायला मिळाली आहे तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय मनोज भोईर पुन्हा एकदा उंचावर मारायला फटका चेतन भोईर आणि झेल बाद होतोय मनोज भोईर येतं ना आता लागल याच्या नंतर चालू एक राऊंड दुसरा राऊंड चालू इथे गोंधळ आणि आनंद गायकरला फोन कर ना जरा कुठे हा बोल हा हा ठीक आहे हा करता जे मी आर तो नो ना कुठे ठेवा म्हटलं तू ये तू कुठे काय ना काय यार ये ना Thank you.
धावसंख्या 27 विकी भोईर यांच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय नवीन फलंदाज तेजस घरत. एक जबरदस्त फलंदाज बाहुबली फलंदाज पाहायला मिळत आहे मैदानावर आपल्याला तेजस घरत. डाव्या एष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या 28. पुन्हा एकदा एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला. धावसंख्या 29. खराब असं षटक पाहायला मिळत आहे विकास भोईर यांचं. पुढचा चेंडू सामना करतो तेजस घरात. पुन्हा एकदा उंचावून मारलेला चेंडू झेल होण्याची शक्यता. फलंदाज धावतायत आणि झेल ड्रॉप झालेला आहे. ते निश्चितच चौकार वसूल होतो या चेंडूवर. रक्षण लावून घ्यायचंय सामन्यांना उशीर झालेला आहे. पहिल्या सत्रातील शेवटचं षटक शिल्लक आहे. शेवटचं षटक घेऊन येत आहे डावखुरा हाताचे गोलंदाज संकेत घरत. त्याचा सामना करतोय नवीन फलंदाज. राहुल मांगरुळकर. चला साईनाथ भोईर यायचे नाणेफेक करायचे आपली. पहिला चेंडू सामना करतो उजव्या दादा फलंदाज राहुल मांगरुळकर. ऑफ साईडला कटवलेले चेंडू त्याच्यावर एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या 34. शेवटच्या षटकातील एक हाणामारीचं षटक मानलं जाते. शेवटचं षटक म्हणजे शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू सामना करतोय बाहुबली फलंदाज तेजस घरत. एकदा उंचावून मारण्याच्या प्रयत्नात मिस होतोय निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी. धावसंख्या स्थगित धावसंख्या 34. पुढचा चेंडू सामना करतोय. पुन्हा एकदा उंचावून मारलेला फटका पाहूया. सुंदर असं क्षेत्ररक्षण चेतन भोईर यांच्याकडे पाहायला मिळत आहे. एकच धाव संघाची धावसंख्या आणि दुसरी रन घेण्याच्या प्रयत्नात वाद होतोय राहुल मांगरुळकर. मैदानात जात आहे फुलचंद्र भोईर. संकेत याच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय तेजस घरत. पाहूया तेजस घरत कडून खूप अपेक्षा आहेत संघाला षटकारांची आतषबाजी पाहायला. परंतु आणि हिट विकेट बाद होतोय तेजस घरत. अजून एक धक्का मनोज भोईर संघाला.
ची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जात आहेत गणेश गायकर. आपण दुसऱ्या संघामध्ये आहात याची नोंद घ्या. लॉर्ड्स पाठवलेले होते आपण चेक नव्हते केले वाटत. सर्व संघांना कळून येते की ज्यांची नावं ज्या संघात आहेत त्याच संघात त्यांनी खेळायचंय, दुसऱ्या संघात खेळू शकत नाही. क्षेत्रसाठी कमी पडले खेळाडू तर घेऊ शकता, पण दुसऱ्या संघामध्ये बॅटिंगसाठी बॉलिंगसाठी घेऊ शकत नाही याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. नवीन फलंदाज मैदानात जात आहे योगेश. 35 धावा झालेल्या आहेत, शेवटचं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 35. नवीन फलंदाज मैदानावर योगेश. शेवटच्या षटकातील पुढचा चेंडू संकेत घरते यांचा, पाहूया सामना करतो योगेश. पाहूया धावसंख्या 35. शेवटच्या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत, पाहूया जास्तीत एकदा उजव्या अष्टीच्या बाहेरून जाणारे चेंडू पंच सूरज मात्र वाईटचा इशारा करतात. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 36. पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका झेल होण्याची शक्यता आणि झेल ड्रॉप झालेला आहे. दुसऱ्यांचा प्रयत्न निश्चितच होणार, परंतु दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या 38. सर्व खेळाडूंना सूचना आहे की पंचांचा निर्णय अंतिम राहील, पंचांशी कुणी वादावाद करू नये. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय योगेश. पुन्हा एकदा उच्चाच्या बाहेरून जाणारा चेंडू, परंतु निर्धाव होतोय. धाव चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. चार षटकांच्या समाप्तीनंतर मनोज भोईर संघाची धावसंख्या झालेली होती 38 आणि 39 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते विकी भोईर या संघासमोर. कोणत्या टीम मध्ये? बॉल बॅक.
यांची प्रवीण पाटील टीम मध्ये होता तो दोना गेला नाना बोल बेक तो बोल याच्या पुढचा जो सामना होणार आहे तो साईनाथ भोईर विपक्ष आनंद गायकर या दोन संघांमध्ये या दोन संघांमध्ये नाणेफेक होत आहे. नाणेफेक करतील आतिश कांडपेकर यांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेक करायची आहे. यायचं आहे फुलाजी सामन्याला सुरुवात होत आहे. मनोज भोईर संघाकडनं सलामीचा षटक घेऊन येत आहेत. ते एक अनुभवी गोलंदाज मनोहर भोईर त्याचा सामना करतो सलामीचा फलंदाज चेतन भोईर स्ट्राईकला ते चेतन भोईर नॉन स्ट्राईकला ते विकी भोईर पहिला चेंडूवर दोन धावने खाते खुलं होतंय विकी भोईर संघाचं. मनोहर भोईर यांच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय चेतन भोईर. पुन्हा एकदा ऑफ साईडला कटवलेले चेंडू ज्याच्यावर एक धाव पूर्ण खराब असं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळते. दोन धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. संघाची धावसंख्या दोनने वाढते. धावसंख्या चार. पुन्हा एकदा उंचावून मारेला फटका झेल होण्याची शक्यता आणि झेलबाद होतोय चेतन भोईर पहिला हादरा. तिसऱ्या चेंडूवर पहिला आदरा दिला आहे विकी भोईर संघाला चेतन भोईर यांच्या स्वरूपात. मनोहर भोईरने षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय सलामीचा फलंदाज विकी भोईर संघाचा संघनायक. उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच सूरज मात्रे यांनी व्हाईटचा इशारा केलेला आहे. अवांतर धावसंख्येत वाढतो. धावसंख्या पाच एक बाद पाच. पुढचा चेंडू सामना करतोय विकी भोईर. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु मिस होतोय. निर्धाव चेंडू सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळत आहे मनोहर भोईर यांच्याकडून. धावसंख्या स्थगित. धावसंख्या पाच
एक बाद पाच आतापर्यंत सुंदर षटक हाताळलेलं आहे मनोहर भोईर यांनी. एकदा ऑफ साइडला कटवलेला चेंडू, त्याच्यावर एकदा पूर्ण दुसऱ्यांचा प्रयत्न निश्चित होणार, परंतु असफल. सुंदर असं क्षेत्ररक्षण फुलचंद्र भोईर यांच्याकडनं पाहायला मिळत आहे. धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या सहा. तसेच ज्यांनी आम्हाला लाईव्ह ज्यांनी पुरवलेले आहे ते साईनाथ वामन भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. तसेच काशीनाथ खंडाले यांचं देखील आगमन झालेलं आहे. यायचंय आपण समालोचन कक्षामध्ये बसायचं आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, सामना करतोय डावखुऱ्या हाताचा फलंदाज. संकेत घरत पाहूया. ऑफ साइडला कटवलेला त्या चेंडू, त्याच्यावर सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकच धाव एका षटकाच्या समाप्तीनंतर विकी भोईर संघाची धावसंख्या झालेली ती एक बाद सात. मनोज यांच्या षटकातील पहिला चेंडू, सामना करतोय संकेत. ऑफ साइडला कटवण्याच्या प्रयत्नात मिस होतोय. निर्धाव चेंडू ने सुरुवात करतोय मनोज भोईर. धावसंख्या स्थगित, धावसंख्या सात. एकदा उंचावून साइडला उंचावून मारलेला चेंडू, विशाल भोईर चेंडू खाली आणि एका हातामध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि दुसरा आधार बसतोय विकी भोईर संघाला. तसेच शिरडोनचे शाहू पाटील हे देखील इथे उपस्थित आहे. स्वागत आहे आपलं. मनोज भोईर यांच्या षटकातील पुढचा चेंडू, सामना करतोय सलामीचा फलंदाज संघाचा संघनायक विकी भोईर. पाहूया. डाऊन मारण्याच्या प्रयत्नात बाद होतोय विकी भोईर. अजून एक हादरा विकी भोईर संघाला. चांदन सोनाली खेल खेलताई मातीत रातीत
धाव संख्या झाली आहे ती 7. सुंदर अशी गोलंदाजी दोन मनोज भोईर यांच्याकडनं देखील पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 3 चेंडू मध्ये 2 फलंदाज बाद केले आणि एकही धाव त्यांनी खर्च केलेली नाहीये. पुढचा चेंडू ऑन साईडला कटवलेला, त्याच्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न निश्चितच होणार, परंतु सुंदरच का क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी रवी गायकर यांच्याकडून. धाव संख्या 1 ने वाढते, धाव संख्या 8. सागर भोईर कुठे यायचंय? सागर भोईर मनोज भोईर यांच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय सूरज भोईर. फुलटॉस लेवलचा चेंडू होता परंतु मिस होतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. धाव संख्या स्थगित, धाव संख्या 8. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सामना करतोय सूरज भोईर. एकदा उंचावून मारलेला फटका पाहूया. झेल होतो षटकार आणि षटकार सूरज भोईर यांच्या बाटच्या पट्ट्यातून. धाव संख्या 6 ने वाढते, धाव संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14. तसेच आमचे माणिक शुक्ला हे देखील इथे उपस्थित आहे. पाहुण्यांनी यायचंय, स्टेजवर आसनस्थ व्हायचंय. स्वागत आहे आपलं होळी चषक 2019 मध्ये. क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली ती 14. उर्वरित 2 षटकांमध्ये विकी भोईर संघाला अजूनही विशाल भोईर यांच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय. उजव्या हाताचा फलंदाज सोमनाथ मात्रे पाहूया. एक धाव साईडला कटवलेला चेंडू, त्याच्यावर फलंदाज धावतात. एक धाव पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु फेकी थोडी उशिराने येते. त्याचा मोबदल्यात 2 धाव वसूल करतात. धाव संख्या 2 ने वाढते, धाव संख्या 17. पुन्हा एकदा उंचावून मारलेला चेंडू, त्याच्यावर क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल बाद होतोय. अजून एक हादरा विकी भोईर संघाला सोमनाथ म्हात्रे यांच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानात जात आहे योगेश म्हात्रे. विशाल यांच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय. उजव्या हाताचा फलंदाज सूरज भोईर एक षटकाराबरोबर मैदानात खेळत आहे सूरज भोईर. पाहूया एकदा शॉर्ट पिच चेंडू, परंतु निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी विशाल भोईर यांच्या मार्फत पाहायला मिळत आहे. धाव धाव संख्या स्थगित, धाव संख्या 17. विशाल यांच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय सूरज भोईर. सूरज भोईर कडून फार अपेक्षा असतील संघाला. पुन्हा एकदा उंचावर मारण्याच्या प्रयत्नात मिस होतोय निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा वारंवार ती चुकी करतायत सूरज भोईर. धाव संख्या स्थगित, धाव संख्या 17. उर्वरित 22 धावांची आवश्यकता आहे अजूनही संघाला जिंकण्यासाठी. विशाल टू सूरज भोईर पाहूया.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुंदर अशी अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळत आहे विशाल भोईर यांच्याकडनं. डॉमिनेट केलंय सूरज भोईरला. पुढचा चेंडू सामना करतोय सूरज भोईर. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न, झेलतोय का षटकार पाहूया. आणि झेल जमिनीला दान झालेला आहे त्याच्यावर. एक धाव, दोन धाव, एक धाव पूर्ण, दुसऱ्या रनचा प्रयत्न परंतु असफल. परंतु निश्चित षटकार त्यांनी वाचवलेला आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर विकी भोईर संघाची धावसंख्या झालेली ती 18. उर्वरित एका षटकामध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. संघाचं चौथं तसंच वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते रवी गायकर. 6 चेंडू, 21 धावांची आवश्यकता. पाहूया सूरज भोईर जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत संघाला आशा आहे या खेळाडूकडून. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू सामना करतोय सूरज भोईर. पाहूया पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारलेला आहे झेल आणि झेल बाद होतोय सूरज भोईर. अजून एक हादरा विकी भोईर संघाला. रवी गायकर यांच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतो नवीन फलंदाज योगेश म्हात्रे. एक धडाकेबाज फलंदाज मानला जातो घेसा संघाकडून. पुन्हा एकदा ऑन साइड ला कुठवलेला चेंडू, त्याच्यावर एकदा पूर्ण सुंदर असं क्षेत्ररक्षण विशाल भोईर यांच्या मार्फत सुंदर अशी फेकी आणि धावबाद होतोय योगेश म्हात्रे. एक धाव पूर्ण, संघाची धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या 20. उर्वरित 3 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. एकदा रोहित मळवी पाहूया आणि जवळजवळ सामना मनोज भोईर संघाने आपल्या बाजून झुकवलेला आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावांची आवश्यकता आहे, फक्त औपचारिकता बाकी आहे. याच्या पुढचा जो सामना होणार आहे तो साईनाथ भोईर विपक्ष आनंद गायकर या दोन संघांमध्ये, दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. एक धाव पूर्ण, धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या 22. शेवटचा षटकातला शेवटचा चेंडू. आणि सामना जिंकलेला आहे मनोज भोईर संघाने. आणि या सामने